राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाल्याने नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका पुसद, रुंझा, डोंगरखरडा, कळंब, हिवरी, हिवरी संगम, सवना, महागाव, महागाव कसबा आणि बाभुळगाव तालुक्याला बसला. नाकापारडी येथे वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाले. यात 50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेले, त्यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणलेले बियाणे, खते यांचंसुद्धा नुकसान झाले. नुकसान झालेल्या घरांचा सर्वे करण्यात आलेला असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.